तर मुंबईतल्या अनलॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी मात्र मोठी गर्दी केली आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी दादरच्या बाजारपेठेमध्ये मुंबईकर मोठी गर्दी करताना दिसत आहेत. दादर मार्केटमधून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. मुंबईचं जनजीवन आजपासून पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी दादरच्या मार्केटमध्ये आहे आणि इथे आपल्याला आता लोक वस्तू घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. आज म्हणजे जवळपास आता सगळीच दुकानं सुरू झालेली आहेत. फुटपाथवर देखील आपल्याला विक्रेते दिसत आहेत आणि त्यामुळे विशेषतः पावसाळी वस्तू घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. विक्रेते आहेत, एक कसा रिस्पॉन्स मिळतोय लॉकडाऊननंतर नागरिकांचा? लॉकडाऊननंतर लोकांमध्ये थोडासा उत्साह जाणवतो आहे. लोकं बाहेर यायला लागले आहेत, लोकं खरेदी करायला लागले आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, लोकांना पावसाळ्याचे बूट वगैरे गरज असते, त्यासाठी लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि आम्हालाही थोडं बरं वाटतं की आता 2 महिन्यानंतर जी आता शिथिलता मिळते त्याच्यामध्ये आमच्या धंदा पाण्याचा पण थोडासा विचार व्यवस्थित आहे ना. लोकांना त्या संदर्भात खरेदी करायला मन मोकळेपणाने यावं लागेल, त्यामुळे आम्हाला पण आनंद वाटतो आणि लोकही आनंदाने शॉपिंग करतात. अच्छा, विक्रेत्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, आता ग्राहकांना काय वाटतं ते ऐकूया. तुम्ही एक ग्राहक आहात, नागरिक मुंबईकर आहात, दुकानं सुरू झालेली आहेत, किती दिलासा वाटतो? दुकाने सुरू झाले तर खूप छान वाटत आहे. आमची खूप दिवसांची शॉपिंग राहिलेली होती, ती शॉपिंग पण पूर्ण करण्यासाठी आज आम्ही बाहेर पडलेलो आहे, तर छान वाटत आहे. तर आपण बघितलं, बऱ्याच मुंबईकरांना बरेच दिवस झालं विशेषतः पावसाळी वस्तू खरेदी करायच्या होत्या, मात्र दुकानं बंद होती. मात्र आता दुकानं सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता पूर्वीसारखी दादरच्या मार्केटमध्ये म्हणा किंवा इतरही ठिकाणी वर्दळ नेहमीसारखी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे अनलॉकिंग दरम्यान आता सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरू झालेले आहेत. मात्र या ठिकाणी एसी सुरू ठेवायला मनाई करण्यात आली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली. एसीमुळे कोरोना पसरण्याचा अधिक धोका असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे, अजूनही कोविडची भीती संपलेली नाही, त्यामुळे लोकांनी स्वतः काळजी घेतलं पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अनलॉक झालेला आहे, मात्र नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. दोन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिक कोरोना संसर्गाबाबत गाफील दिसून येत आहेत. अनलॉक होताच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. अनेक नागरिक तर विनामास्क फिरत असल्याचं सुद्धा चित्र होतं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.